नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड एग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। आज मी तुम्हाला दाखवणार आहे की कापूस बोंड्याचं वजन सरासरी हे किती भरत आहे। तर या वर्षी म्हणजे 2023 बराच कापूस उत्पादनामध्ये घट येणार आहे, जे मी तुम्हाला ऑलरेडी 2 महिन्यापासून सांगतो आहे की जर दुष्काळ असेल तर कापूस उत्पादनावर त्याचा फटका बसेल। तर आपण इथं आपल्या वैयक्तिक कपाशीला 2 वेळा खत व्यवस्थापन केलं आहे, ज्याच्यामध्ये मॅग्नेशियम सल्फेट 50 किलो आपण 1.5 एकरसाठी वापरलेलं आहे, 10-20 युरिया सुरुवातीच्या कालावधीमध्ये हे सगळं वापरलेलं आहे। तर आता आपण इथं काटा पण आणलेला आहे आणि हे आपले 3 बोंड आहेत। 3 बोंडाचा एक कापूस आहे की जो आपण ठेवला आहे अशा पद्धतीनं। आणि आता मी तुम्हाला वजन करून दाखवणार आहे की एक्झॅक्टली म्हणजे नक्की किती वजन त्याचं भरत आहे, कारण याच वजनावर आपण एक अंदाज काढू शकतो की आपल्याला सरासरी किती क्विंटल कापूस हा होईल। तर हेच मी तुम्हाला सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। तर जे शेतकरी आपल्या ग्रीन गोल्ड ॲग्री चॅनलवर नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत नोटिफिकेशन बेल प्रेस करा, म्हणजे आलेले व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। तर चला सरळ काट्याकडे जाऊया आणि तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिकली आणि लाईव्ह की किती बोंडाचं वजन आपलं भरलं आहे। तर आपल्याकडं हा समोर आहे काटा जो आपण आता चालू करतो आहे। याला पूर्ण आपण एकदा परत झिरो करून घेतो आहे। त्यानंतर हे आहेत आपल्याकडं 3 बोंड जे आपण काढलेले आहेत, जो आपला वान होता शिवांश 47-49 त्याचा हे बोंड आहे। बोंडामध्ये बोंड खूप मोठ्या साईजचं नाही आहे, मीडियम साईज आहे, कारण सगळ्यात खालची जी बोंड सुरुवातीला लागली होती ज्यांची वाढ खूप जास्त प्रमाणात नव्हती ती ही बोंड आहेत। तर यांचंच आपण वजन पाहणार आहोत। तर हे पहा, एक बोंड हे भरलं आहे साधारणतः 7 ग्रॅम। थोडीफार नॉर्मल 0.10 जे आपण ज्याला म्हणतो ॲक्युरेसी मागेपुढं होऊ शकते, पण 7 ग्रॅम हे भरलं आहे। त्याच्यानंतर हे 1-6 ग्रॅम भरलं आहे आणि बोंड ही सगळी सारखी नव्हती, एक मिडियम आणि काही छोटी। तर हे असे 6-6-7 असं मिळून हे वजन भरलं आहे आणि टोटल हे 3 एक छोटं बोंड म्हणजे 2 सरासरी छोटे बोंड आणि 1 मिडियम साईज असे नॉर्मली बोंडांचं वजन भरलं आहे 19 ग्रॅम। एक राऊंड फिगर आपण 20 ग्रॅम जरी पकडलं किंवा आपण 18 जरी पकडलं तरी 6 ग्रॅमचं वजन आपल्याला इन एन ॲव्हरेज मिळालं आहे। तर मित्रांनो, आपल्याला एकूण असं वजन मिळालं आहे 6 ग्रॅम, 7 ग्रॅम, 8 ग्रॅम आणि 9 ग्रॅम। जे वजन तुम्ही पाहिले हे वजन आपण एकदम मिडियम आणि कमी साईजचे जे बोंड आहेत त्यांचं वजन केलेलं आहे। आपल्याकडं जे क्षेत्र आहे हे 60 आर आहे, त्याच्यामध्ये 22 बेड आहेत, ॲक्च्युली 23 बेड आहेत पण आपण इथं 22 पकडलेत आणि सरासरी 200 झाड पकडलेले आहेत। आपलं जे अंतर आहे हे साधारण 630 फुटापर्यंत आहे। झाडं थोडीफार जास्त असू शकतात पण काही ठिकाणी तुटावळ आहे, त्याच्यामुळं आपण इथं 270 ही झाड पकडलेली आहेत। त्यानंतर एकूण संख्या जर आपण पाहिली 5,940, जिथं आपण लमसम अमाऊंट 6,000 झाडं असं करू शकतो, म्हणजे एकूण 4 एकरमध्ये 1.5 एकरमध्ये 6,000 म्हणजे एकरी 4,000 झाडं आपली लागलेली आहेत। तर याच्यामध्ये सरासरी बोंड आपण जर 70 पकडली एका झाडाला तर 7.5 ग्रॅम सरासरी आपल्याला वजन मिळणार आहे आणि 525 ग्रॅम प्रति झाडाला याचं वजन आपल्याला मिळणार आहे। आणि त्यानंतर एका बेडसाठी मला वजन जे मिळणार आहे ते 130 किलो आहे। आता इथेसुद्धा 70 ऐवजी 50 येऊ शकतं, म्हणजे हेच 350 पर्यंत येऊ शकतं। सरासरी 70 बोंड 7.5 ग्रॅम 525, तेच जसं की मी तुम्हाला सांगितलं की 350 ग्रॅमसुद्धा आपल्याला इथं मिळू शकतं, कारण प्रत्येक बोंडाचं वजन हे सारखं नसणार आहे आणि प्रत्येक बोंड हा मोठा नसणार आहे। त्यासाठी आपण पुढं दिलेलं आहे की कशा पद्धतीनं आपण वजन घेऊ शकतो। तर आता याच्यामध्ये 130 किलो 525 ग्रॅमप्रमाणे जर आपल्याला वजन मिळालं प्रति झाडासाठी तर आपल्याकडे 22 बेड आहेत, जे ॲक्च्युली 23-35 आपण 22च पकडले आहेत कारण कमी पकडलं आहे, तर इथं 28 क्विंटल प्रति 1.5 एकरसाठी आपल्याला ते मिळणार आहे। जर तेच कमी वजन होऊन 100 किलो जर एका लाईनसाठी मिळत असेल, म्हणजे साधारणतः 400 ग्रॅमपर्यंत प्रति झाड, तर अशा वेळेस आपल्याला मिळणार आहे 22 क्विंटल। त्याच्यानंतर जर आपल्याला 350 ग्रॅम जर एका झाडासाठी मिळणार असेल
येथे पाहिजे ते पण केलेलं आहे आपण. 350 ग्रॅम जर प्रति झाडाला वजन मिळत असेल तर 1.5 एकरमध्ये आपला एकूण 20 क्विंटलपर्यंत उत्पादन जाण्याची शक्यता आहे. आणि तेच जर आपल्याला 50 किलोच फक्त एका लाईनमध्ये मिळत असेल, म्हणजे साधारणतः 250 झाडामध्ये, म्हणजे जर आपल्याला 200 ग्रॅम वजनच मिळत असेल एका झाडापासून, तर आपल्याला सरासरी मिळणार आहे 11 क्विंटल. म्हणजे एकरी साधारणतः 7-7.5 क्विंटलपर्यंत आपल्याला याचं वजन मिळेल. म्हणजे जर एकूण कंडिशन जर आपण पाहिली, जर तुमच्याकडं कपाशीचे झाडं कमीत कमी 50 बोंडाची असतील, जास्तीत जास्त 100 बोंडांची असतील, तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला मिळू शकतात सरासरी 70 बोंड. आता 70 बोंड मिळाल्यानंतरही, 70 बोंड जरी तुम्हाला मिळत असेल एका झाडाला, पण त्याचं वजन जर तुम्हाला 6 ग्रॅम सरासरी मिळत असेल तर 420 ग्रॅम प्रति झाड तुम्हाला मिळणार आहे. मग त्यानंतर 420 ग्रॅम जरी तुम्हाला मिळालं तरी त्याच्यानंतर त्याच्यामध्ये तुमची झाड संख्या, त्याच्यामध्ये तुमची तुटावळ, या सगळ्या गोष्टी मॅटर करणार आहेत. आता आपल्यालासुद्धा, जसं की मी वैयक्तिक माझ्या प्लॉटचं सांगत आहे, तर इथं सरासरी आपण जो अंदाज पकडलेला आहे तो ना 130 किलोचा पकडलेला आहे, ना 100 किलोचा पकडलेला आहे, ना 50 किलोचा पकडलेला आहे. आपण जो अंदाज घेऊन जाणार आहोत हा जास्तीत जास्त हा घेऊन जाणार आहोत, की जिथे आपल्याला साधारणतः 350 ग्रॅम प्रति झाड मिळणार आहे. 350 पण नाही, जिथे आपण फक्त आणि फक्त 250 ग्रॅम, जिथे आपण फक्त 250 ग्रॅम प्रति झाड एवढंच वजन घेऊन जाणार आहोत. मग याच्यासाठी 250 ग्रॅम प्रति, आपल्याकडं जी बेडवर जी झाडांची संख्या आहे, बेडवरची झाडांची संख्या आहे ती साधारणतः 250 ते 270 आहे. आपण 250 जरी पकडले तरी आपल्याला साधारणतः 62 किलोपर्यंत एक बेड आपल्याला पडणार आहे. आणि असे आपल्याकडे आहेत 22 बेड, म्हणजे साधारणतः 13 ते लमसम 14 क्विंटलपर्यंत अपेक्षित उत्पन्न आहे. 14 क्विंटल जर पकडलं तर साधारणतः आपल्याला 9.5 क्विंटल प्रति एकर असा हा आपला अंदाज आहे. 9.5 मध्ये पण आपण फक्त जी बोंड सध्या आहेत तीच बोंड आपण त्याला पकडणार आहोत. डिसेंबर अखेरपर्यंत आपल्याला सरासरी एवढ्या उत्पादनाची अपेक्षा आहे, ज्याच्यामध्ये आता खर्च जर आपण त्याच्यामध्ये जर पाहिला तर खर्चसुद्धा मी तुम्हाला इथं सांगणार आहे की आपण किती खर्च केलेला आहे. यामध्ये पहिला आहे फवारणी. फवारणीला माझ्या 3 ताकंडी फवारणी झालेल्या आहेत, ज्याचा मला खर्च जो आलेला आहे 600 रुपये. त्यानंतर 2 रासायनिक आणि आता एक शेवटची तिसरी रासायनिक आपण करणार आहोत. तर याच्यामध्ये साधारणतः प्रत्येक फवारणी ही पडलेली आहे 1400 ते 1500 रुपये, म्हणजे 4500 रुपये ही रासायनिक. त्यानंतर आता शेताची मशागत, नांगरणी, रोटावेटर, याची झाली जवळजवळ 7500 रुपये फक्त नांगर आणि रोटा. खुरपणी 5000 रुपये. त्यानंतर 2 वेळा याच्यामध्ये रिव्हर्स फॉरवर्ड रोटावेटर मारलेला आहे, म्हणजे साधारणतः 5500 रुपये. आणि त्यानंतर जो आपला शेवटचा एक्सपेन्सेस होता तो एकदा बैल आपण त्याच्यामध्ये हाकलेले आहेत, जे आहेत 1500 रुपये. 1500 नाही, ॲक्च्युली 1800 रुपये आहेत. तर आपल्याला एकूण जर विचार केला 5.5 आणि 7.5, 12.5, 17
त्यानंतर 23 आणि 24 25,000 रुपये आपल्याला एकूण खर्च आलेला आहे. आणि आपल्याला जो कापूस होईल साधारण, आता जर 14 क्विंटल आपल्याला जर कापूस मिळत असेल आणि जर आपल्याला सरासरी भाव जर हा 7,000 रुपये मिळत असेल तरी जवळपास 98,000 रुपये होतात. म्हणजे तरीसुद्धा कापूस हा नाही परवडत. जर माझा तिथं खर्चच फक्त एका पिकाला 25,000 खर्च असेल त्यातही त्यातही 25,000 मध्ये आपण खत व्यवस्थापन पकडलेलं नाही आहे. खतामध्ये सुद्धा जवळजवळ 8,500 रुपये हा आपला खर्च आहे. म्हणजे जवळजवळ 33,500 हा फक्त खर्च आहे. म्हणजे ऑलमोस्ट 40% हा आपला खर्चच आहे. तुम्हाला कापूस परवडू शकतो कधी, ज्यावेळेस तुमच्याकडं 14 क्विंटल असतानाही तुम्हाला भाव हा 9,000 रुपयाचा मिळेल, त्यावेळेस तुम्ही 1,25,000 रुपये बरोबर कमवू शकता. आणि हा भाव आपल्याला शेतकऱ्यांना परवडणार आहे 9,000 रुपये. जर आपल्याला 7,000 रुपये 6,000 रुपये हा जर भाव पडत असेल तर कापूस परवडत नाही. मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा. आणि हो, हे कॅल्क्युलेशन जे दिलं आहे यामध्ये बरोबर आहे का ते सांगा, कारण 9,000 जर भाव असेल कमीत कमी तरच तो आपल्याला शेतकऱ्यांना परवडतो आहे. 7,000 रुपये भाव आपल्याला परवडत नाही कोणत्याही कंडिशनमध्ये. आणि म्हणून काय होतं आहे की शेतकरी कंटिन्युअसली पीक करतानासुद्धा निराश होतो आहे. एकतर पहिली गोष्ट, हे जे उत्पादन मी इथं दिलं आहे हे फक्त माझं वैयक्तिक दिलं आहे, सगळ्या शेतकऱ्यांना हे उत्पादन मिळणारं नाही आहे. माझी जमीन खूप चांगली आहे, त्यासाठी खत पण टाकलेलं आहे, व्यवस्थित मशागत भरपूर वेळा केली, त्यामुळं कुठंतरी चांगला उत्पादन त्या ठिकाणी निघेल असं वाटतं आहे. पण सगळ्या शेतकऱ्यांची ही कंडिशन नाही आहे. आणि म्हणून शक्यतो शेतकऱ्यांनी या व्हिडिओवरती आवाज उठवावा की तुम्हाला जो हा भाव मी सांगितला आहे हा असावा की नाही. कारण मला तरी वाटतं की शेतकऱ्याला कमीत कमी सगळ्यात खालच्या थराला जरी भाव गेला तरी तो कमीत कमी 8,000 असावा. तर यावर तुमचं मत मात्र नक्की कळवा मित्रांनो. धन्यवाद.